इस शहर में जीने के अंदाज निराले है, होठों पे लतीफे आवाज में छाले है। म्हणजे या शहरातल्या जगण्याची तरच किंवा अंदाजच वेगळा आहे। ओठांवरती जोक्स आहेत, लतीफे आहेत, किस्से आहेत, मात्र जिभेवरती फोड आलेले आहेत, छाले पडलेले आहेत। तर तुम्हाला हा शेर मी कशासाठी ऐकवला आहे याचाही अंदाज तुम्हाला आला असेल। आणि हा शेर जो लागू पडतो, हा जावेद अख्तर साहेबांचा शेर आहे ना, हा लागू पडतो विधानसभेच्या 3 राज्यातल्या ज्या निवडणुका होत आहेत, ॲक्च्युली 4 राज्यांच्या निवडणुका होत आहेत, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा। त्यातल्या ज्या हिंदी पट्ट्यातील ज्या निवडणुकांचे निकाल 3 तारखेला आपल्या हातामध्ये येतील आणि त्या निवडणुकीच्या अंदाज किंवा त्या निवडणुकीचे निकाल आणि त्यानंतरचं सगळं कवित्व यावरती हा सगळा शेर आधारित आहे। कारण या निवडणुकींच्या निकालांनी अनेकांना भ्रमित केलेलं आहे, अनेकांना ट्रॅप केलेलं आहे। म्हणजे हे निकाल लागले की लगेचच 6 महिन्यामध्ये देशाच्या लोकसभेची निवडणूक होत असते आणि या निवडणुकीच्या निकालावरती, म्हणजे निकालाचे अंदाज हे जे काऊ बेल्टमधले जी 3 राज्यं आहेत, म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड, यांच्या निकालावरती बांधले जातात आणि येथेच अनेकांची फसगत होते। त्यामुळंच 3 तारखेचे निकाल हे राष्ट्रीय निकाल काही ध्वनित करतात का, काही सूचित करतात का, आत्तापर्यंत त्याचा प्रवास कसा राहिलेला आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी योगेश कुटे, लेट्स अप विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। 2003 डिसेंबरची थंडीतली अशीच दिल्लीमधली संध्याकाळ होती। राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या 3ही राज्यामध्ये काँग्रेसची सरकारं उलथून तिथं भाजपची सरकार सत्तेवर आरूढ होण्याचा मार्ग सगळा खुला झालेला होता। केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेमध्ये होतं आणि आपल्या मोहिमेला, आपल्या कामगिरीला, आपल्या इंडिया शायनिंगला हा लोकांनी दिलेला प्रतिसाद आहे। त्यामुळंच या 3 राज्यांमध्ये भाजपला यश मिळालेलं आहे। आता दिल्लीवर पुन्हा आपली सत्ता येणार असं प्रमोद महाजन यांच्या सारख्या चाणक्याला देखील वाटू लागलं आणि म्हणूनच 2004च्या सप्टेंबर किंवा ऑगस्टमध्ये होणारी जी लोकसभा निवडणूक होती ती आधी घेण्याचा, म्हणजे मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा निर्णय तत्कालीन वाजपेयी सरकारनं घेतला आणि वाजपेयी सरकारनं देशामध्ये मुदतपूर्व निवडणुका लोकसभेच्या जाहीर केल्या। अनेकांचा अंदाज असा होता की इंडिया शायनिंगची मोहीम आहे, लोक अटल बिहारी वाजपेयी यांची लोकप्रियता अतिशय उंचीवर पोहोचलेली आहे आणि काऊ बेल्टमध्ये जी राज्यं आहेत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, या 3 राज्यांमध्ये भाजपनं काँग्रेसला माती चारलेली आहे, धूळ चारलेली आहे। त्यामुळं आता देशातही पुन्हा भाजपचं आणि किंवा एनडीएचं सरकार येणार असं अनेकांना वाटत होतं आणि मुदतपूर्व निवडणुका झाल्या, प्रत्यक्षामध्ये उलटा निकाल आला आणि एनडीएला सत्तेवरनं पाय उतार व्हावं लागलं। या निकालानंतर, म्हणजे लोकसभेच्या निकालानंतर प्रमोद महाजन यांना याबद्दल प्रश्न विचारलेला होता की तुम्ही कसे फसलात, तर त्यांनी फसल्याचं कारण हेच सांगितलं होतं की ज्या 3 राज्यांमधल्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीच्या अंदाजावरून आम्हाला असं वाटत होतं की पुन्हा एनडीलाच बहुमत मिळेल, प्रत्यक्षात तसं झालं नाही आणि ही माझी चूक होती अशी स्पष्ट कबुली प्रमोद महाजन यांनी दिलेली होती। एकटे प्रमोद महाजनच या सगळ्या प्रकाराला ट्रॅप झालेत असं नाही, तर 2018 राहुल गांधी देखील अशा ट्रॅपमध्ये अडकलेले होते। तर 2018 देशामध्ये तुम्हाला माहिती आहे नरेंद्र मोदी यांचं एक हाती नेतृत्व होतं, या 3ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता होती आणि राहुल गांधी हे सतत 2014 ते 2018 या काळामध्ये पराभवाचा अनुभव घेत होते, विजय त्यांच्या दृष्टीपथात येत नव्हता। मात्र 2018 राहुल गांधींना या 3 राज्यांनी हात दिला आणि या 3ही राज्यांमध्ये काँग्रेस सरकार आली आणि भाजपला मोठा धक्का बसला। असं कसं झालं याची भ्रांत अनेकांना पडली आणि असं आमच्यामुळे झालं असा आत्मविश्वास राहुल गांधींमध्ये आला आणि आपण भाजपला 2019 हरू शकतो असं देखील राहुल गांधींना वाटलं। प्रत्यक्षात तसं झालं नाही। या 3 राज्यांच्या निकालानंतर नरेंद्र मोदी सरकार खडबडून जागं झालं आणि त्यांनी अनेक पटापट निर्णय घेतले आणि त्या निर्णयांमध्ये महत्त्वाचा निर्णय होता EWS आरक्षणाचा
आणि ओबीसींसाठीचा जो जो कायदा होता की ओबीसी कमिशन जे होतं त्याला घटनात्मक दर्जा दिला, असे अनेक निर्णय या राज्यांच्या निवडणुकांनंतर दिले आणि मोदी सरकारला त्याचा योग्य परतावा देखील मिळाला. आणि याच वेळेस ही तीन राज्यं आपल्याला आता मिळालेली आहेत. आता आपला काँग्रेसचं वर्चस्व वाढलेलं आहे, त्यामुळं राहुल गांधी आणि काँग्रेस हवेत राहिली. आपल्या मित्रपक्षांशी त्यांनी योग्य रीतीने संवाद ठेवला नाही, अनेक पक्ष एकत्र करायला पाहिजे होते ते एकत्र पक्ष केले नाहीत आणि काँग्रेस आपल्या बळावरती चांगल्या जागा जिंकेल अशा भ्रमामध्ये काँग्रेस राहिली. आणि साहजिकच काँग्रेसचं 2014 नंतर 2019 पुन्हा पानिपत झालं आणि त्याला कारण होतं या तीन राज्यांमधल्या निवडणुका. त्यामुळे या तीन राज्यातल्या निवडणुकांचा आणि राष्ट्रीय निवडणुकांच्या निकालाचा काही अर्थार्थी संबंध आहे असं जे म्हटलं जातं ते सर्वथा अयोग्य आहे, असंच या दोन अनुभवातनं आपल्याला दिसून येतं. अनेकदा असं होतं की जे केंद्रामधलं सरकार आहे त्या केंद्रामधल्या सरकारला असं वाटतं की ही जी तीन राज्यं आहेत ही तीन राज्यं काऊबेळचं प्रतिनिधित्व करतात, म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांची एक जी सामाजिक ढाचा आहे, त्यांची एक मानसिकता आहे, ही सर्व काऊ बेल्ट म्हणून ओळखली जाते. आणि या राज्यांचा जर निकाल आपल्या बाजूनं आला तर साहजिकच त्याचे परिणाम, त्याचे पडसाद हे लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळतील असंच अनेकांना वाटतं. आणि कोणती समजा एक राज्यातली विधानसभेची निवडणूक झाली तर तो विधानसभा निवडणुकीचा जो कल आहे तोच कल पुढचे 6 महिने, किमान 6 महिने टिकतो असा राजकीय विश्लेषकांचा अभ्यास आहे. प्रत्यक्षामध्ये हा अभ्यास देखील या तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये फोल ठरलेला आहे. यासाठीची काही आकडेवारी मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल 2018 ज्या गेल्या ज्या 5 वर्षापूर्वी ज्या या तीन राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्यातली राजस्थानची जर स्थिती पाहिली तर राजस्थानमध्ये काँग्रेसला जवळपास 100 जागा मिळालेल्या होत्या आणि भाजपला 73 जागा मिळालेल्या होत्या. आणि या आधारावरून असं वाटत होतं की राजस्थानमध्ये काँग्रेस लोकसभेमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करेल. प्रत्यक्षात झालं उलटं. 2019 सुद्धा BJP 25 पैकी तब्बल 24 जागा जिंकल्या. म्हणजे ज्या राज्यामध्ये 6 महिन्यांपूर्वी काँग्रेस सत्तेवर आलेली होती आणि 100 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस आघाडीवरती होती त्या काँग्रेसला एकही जागा मिळू शकली नाही. आणि जी 2019 जी एक जागा होती ती NDA घटक पक्षाला मिळालेली होती. आणि 2019 BJP 200 पैकी तब्बल 176 विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडीवरती होती. जे म्हणतात की दोन निवडणुकांमधला कल सारखा असतो तो कल या ठिकाणी देखील फेल ठरलेला आहे. असंच मध्य प्रदेशमध्ये देखील घडलं. मध्य प्रदेशमध्ये 2018 काँग्रेसला 114 जागांवरती विधानसभेमध्ये आघाडी मिळालेली होती आणि भाजपला 109 जागांवरती 2018 विधानसभेला आघाडी मिळालेली होती. या आधारावरती काँग्रेसला किमान ज्या तिथल्या लोकसभेच्या ज्या 29 जागा होत्या त्यातल्या निम्म्या तरी जागा मिळण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्ष तसं काही झालं नाही. BJP 2019 तब्बल 28 जागा मिळाल्या. या 28 जागा मिळवताना BJP 208 विधानसभा मतदारसंघांमध्ये BJP आघाडीवरती होती. प्रत्यक्ष जर पाहिलं त्याच्या 6 महिने आधीच 2018 डिसेंबरमध्ये काँग्रेस 114 जागांवरती आघाडी घेऊन सत्तेवरती आलेली होती. पण प्रत्यक्षात तसं झालं नाही तर BJP काँग्रेसचा पुन्हा तिथं लोकसभेमध्ये धुवा उडवला. आता या ज्या 2023 जो निकाल आता पुढच्या 3 तारखेला 3 डिसेंबर रोजी येणार आहे या निकालाकडे अनेकांचं लक्ष आहे. या निकाल काय सांगतात, कसं सांगतायत जर याचा जर आपण अंदाज घेतला, जो आत्तापर्यंतचा राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांचा जर कानुसार घेतला तर अनेकांच्या म्हणण्यानुसार मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोनही राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेवर येणं सोपं आहे. आणि राजस्थानमध्ये BJP म्हणजे जो राजस्थानचा जो रिवाज आहे, राजस्थानची जी 2003 परंपरा आहे की दर 5 वर्षांनी तिथं सरकार बदलतं, पक्ष बदलतो, सत्तेवर येणारा पक्ष बदलतो,
तर 2018 काँग्रेस सत्तेवरती आलेली होती आणि आता 2023 राजस्थानमध्ये BJP पुन्हा सत्तेवरती येऊ शकते असे तिथले अंदाज सांगत आहेत. पण काँग्रेसचं म्हणणं असं आहे की राजस्थानमध्ये जी रीती होती की राज रहेगा और रिवाज बदलेगा, म्हणजे अशोक गेहलोत जे काँग्रेसचे मुख्यमंत्री आहे त्यांची सत्ता पुन्हा कायम राहणार आहे आणि जो रिवाज आणि जी परंपरा सत्ता बदलायची आहे ती यावेळेस खंडित होणार आहे असं काँग्रेसच्या लोकांचं म्हणणं आहे. आणि या या तीन राज्यांच्या निकालाकडं दोन्ही मातबर पक्षांचं म्हणजे काँग्रेस आणि BJP हे दोन्ही पक्ष असे आमनेसामने येतात येतात. तेलंगणामध्ये जशी तिहेरी फाईट आहे तसं काही अशी राज्यं आहेत की ज्या ठिकाणी फक्त काँग्रेस विरुद्ध BJP अशीच फाईट होत असते आणि स्वाभाविकपणे ही तीन राज्यं त्याच्यामध्ये महत्त्वाची आहेत. या तीन राज्यांमधनं जवळपास राजस्थानमधनं 25 लोकसभेच्या जागा आहेत, मध्य प्रदेशमधनं 29 लोकसभेचे खासदार निवडून दिले जातात आणि छत्तीसगडमधनं जवळपास 12 खासदार हे लोकसभेवरती जातात. त्यामुळे देखील लोकसभेमध्ये जर काँग्रेसला किंवा भाजपला आपली टॅली जर वाढवायची असेल तर या तीन राज्यांमध्ये चांगली कामगिरी करणं आवश्यक असतं आणि त्यासाठी त्यांना जो आधार आहे तर त्यांना असं वाटतं जर राज्यामध्ये आपली सत्ता आली तर लोकसभेला देखील आपण बाजी मारू शकू. पण मी तुम्हाला आधी म्हटलं त्याप्रमाणे हे राज्य अनेक नेत्यांना अनेक पक्षांना ट्रॅपमध्ये अडकवतात. 2004 हे आणि 2019 ही त्याची अतिशय महत्त्वाची उदाहरणं आहेत. या दोन मधल्या पिरियडमध्ये काय घडलं होतं याचाही या निमित्तानं आपण आढावा घेऊया. 2008 जी विधानसभा निवडणूक या तीन राज्यांमध्ये झालेली होती त्याच्यामध्ये फक्त राजस्थानमध्ये सत्ता बदल झाला तुम्हाला म्हटलं तसं आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही ठिकाणी BJP सत्ता कायम ठेवली गेली. तरीही 2009 त्यानंतर 6 देशामध्ये पुन्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या लोकसभेच्या निवडणुकामध्ये काँग्रेस पुन्हा बहुमतानं निवडून आलेली होती. फक्त 2013 हे जे वर्ष आहे हे सगळ्या याला अपवाद आहे. 2013 तीनही राज्य म्हणजे BJP घवघवीत मतांनी जिंकली आणि 2014 लोकसभा इलेक्शन देखील BJP घवघवीत जागांनी या तीन राज्यांमधनं जिंकलेली आहे. 2013 ज्या पद्धतीनं यश BJP या ठिकाणी मिळवलं त्याची पुनरावृत्ती BJP 2014 लोकसभेमध्ये केली. जवळपास 100% यश लोकसभेमध्ये BJP या तीन राज्यांमधनं मिळालेलं होतं, म्हणजे राजस्थानमधनं 25 मध्य प्रदेशमधनं 100% आणि छत्तीसगडमधनं जवळपास तेवढ्याच 100% यानं फरकानं जागा एकतर्फी जागा BJP जिंकलेल्या होत्या. आणि ही तीन राज्यं महत्त्वाची असल्यामुळं या राज्यांच्या निकालाकडे अनेकांचं लक्ष आहे. तुमच्या माहितीसाठी राजस्थानमध्ये फुलादी एक म्हणून गाव आहे, या गावामध्ये एक सट्टा बाजार या ठिकाणी फार जगप्रसिद्ध सट्टा बाजार आहे आणि या सट्टा बाजारामध्ये असं म्हटलं जातं की इथला जो कल आहे हा कल प्रत्यक्षामध्ये उतरतो असं अनेकांचं म्हणणं आहे. तर या गावातला सट्टा बाजार जो सांगतो आहे की त्या ठिकाणी BJP जर जिंकली तर त्याला फक्त 20 फक्त मिळणार आहेत, म्हणजे BJP जिंकण्याची जास्त शक्यता आहे. आणि जर राजस्थानमध्ये काँग्रेस जर पुन्हा सत्तेवर आली तर 4-5 असा रेट त्या सट्टा बाजारामध्ये सुरू आहे. या सट्टा बाजाराचा अंदाज असा आहे की मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस येण्याची शक्यता सर्वाधिक आहे. राजस्थान मी गेले 4-5 राजस्थानमध्ये होतो, तिथे अनेकांशी बोललो आणि त्यांच्या म्हणण्याचा सूर असा आहे की पुन्हा BJP सरकार येण्याची शक्यता जास्त आहे. छत्तीसगडमध्ये BJP चेहरा नव्हता त्यामुळं भूपेश बघेल हे काँग्रेसचे नेते विद्यमान मुख्यमंत्री हे BJP तिथं धूळ चालण्याच्या तयारीत आहे. मध्य प्रदेशमध्ये BJP रणनीती सुरुवातीपासून ठरवलेली होती, अनेक केंद्रीय मंत्री खासदार यांना विधानसभेसाठी उतरवलेलं आहे. दिग्विजय सिंग, कमलनाथ अशी दिग्गज नेत्यांची फळी काँग्रेससाठी झुंजत होती आणि तितके दिग्गज नेते भाजपसाठी देखील मैदानात उतरलेले होते. आणि याच ठिकाणी अमित शहा यांनी जर BJP जर मध्य प्रदेशमध्ये पुन्हा सत्तेवर आली तर अयोध्येचं राम मंदिराचं मोफत दर्शन देण्याचं देखील आश्वासन तिथल्या मतदारांना दिलेलं आहे. आता हे आश्वासन मतदारांना रुचतं किंवा रुचत नाही याचा निकाल 3 कळेल. पण ही तीन राज्यं अनेक नेत्यांना किंवा पक्षांना ट्रॅपमध्ये अडकवतात आणि हा ट्रॅप
पुन्हा राहुल गांधी आणि मोदींना याच्यामध्ये आपल्या भाऊपाशात घेणार का, हे आपल्याला 3 तारखेला कळेल. तोपर्यंत पहा लेट्स अप मराठी.